हॅलो फ्रेंड्स, कसे आहात सर्व? मजेत ना? मी पण मजेत आहे. तर चला, आज हा ब्लॉग खास स्पेशल आहे आमच्यासाठी आणि तुमच्या दाजीसाठी पण. काल तुमच्या दाजींनी मला, सहिला आणि गुरुला काही सरप्राईज दिले. घराचं काम चालू आहे वाटतं, कर कर कर, इकडे डी जे चालू आहे, काय बोलावं काय, जाऊ द्या असू द्या. तर चला पहिले आपण ब्लॉग पाहून घेऊ, मला दाजींनी काय सरप्राईज दिलं. मला सरप्राईज पाहून म्हणजे खूपच आनंद झाला, काय बोलू काय नाही असंच झालं. पण पहिले सरप्राईज बघा. हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर, माझ्या पेजवर. तर आज खूप सरप्राईजवर सरप्राईज भेटत आहे, माहित आहे का तुम्हाला? आज खूप सरप्राईजवर सरप्राईज भेटत आहे. तर गुरु गुरु, तुला काय भेटलं सरप्राईज? गुरुला काय भेटलं? गुरु, माझी गुरु टकली झाली. गुरुचा सरप्राईज हे आहे, गुरुसाठी खेळणे. ते दे, ते त्याला दे, त्याला दे. काय 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 काय? आणि आज सईसाठी पण सरप्राईज आहे. सई गुरुचेच कपडे घालून फिरून आली, करकटली. बोल, चला सर. गुरु सई विधी दे, सरप्राईज दे दीदीचा. डोळे तो उघडा. हो हो हो, याचे खेळणे काढा ग. सोळा सोळा ना, पाहू तुझ्या तिला. दाखव तुझा, तुझं टेडी दाखव, डॉल टेडी. वाव, सईलाही सरप्राईज, गुरुलाही सरप्राईज, आणि अजून काहीतरी सरप्राईज आहे ना. अरे बाप, अरे 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 चांद की दुनिया में, सितारों की महफिल में, अच्छा हम तुम्हें ले चलते हैं इस दुनिया में. कौन से? जहाँ होता है सिर्फ प्यार ही प्यार. क्या अंधेरा? सिर्फ प्यार ही प्यार, प्यार ही प्यार. अंधेरा ने जिसे कहते हैं दिल खोल के बोलते हैं लोग, की दिल खोल के बोलो. हाँ बोलो ना. तो हम भी वही दिल में से कह रहे हैं आपको. बोला ना मुँह की हमने एक ब्रांड दिखाना है. ब्रांड दोस्तों, ज्यादा टाइम ना लेते हुए मैं आपको कुछ दिखाना चाहता हूँ. काय? तो देखते हो. डिंग 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 टुरु टुरु टुरुरु डिंग 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 ब्रांड इज ब्रांड. ओह माय गॉड, ओह माय गॉड. ओ बापा, दाता तो बा. तो टॅटो मर्डर पिक्चर पाहिला का? क्या बात आहे, नकली काढलं. बाबा रश्मी, कुछ दिल बिल दे निकाला. मेरे पास दिल नहीं है क्या? अरे एक दिल होऊंगा तो दूंगा. हाँ, मेरे को दिल में आ रही, बहुत कचरा साफ करना पड़ा था पहले. तो ये है दोस्तों, अगर आपको पसंद आया होगा तो कमेंट्स में जरूर लिखिए. बोलते कि आपको पसंद आया तो आप भी लिखिए. इसके लिए एक लाइक और सब्सक्राइब. अब मेरा मैंने जो बच्चा बहुत अच्छा है ना, और मम्मी से अभी फीडबैक लेंगे. वो तो काफी रो रही है, आप उन्हें पानी आ रहा है. ओह माय गॉड, रियली? तो ऍक्च्युली हा जो गिफ्ट आहे, हा ऍक्च्युली ऍनिव्हर्सरीच्या दिवशीच करणार होतो. पण त्या दिवशी माझ्या मागे इतके फटाके लागले होते की मी त्या गडबडीमध्ये संध्याकाळी जो केक कटिंग करतो तो पण विसरून गेलो होतो. आता समजून जात मी या सगळ्या गोष्टी.
त्यामुळे म्हटलं बघ चला मी आणखी जास्त लेट होणार ते राहूनच जाणार, तर तो मी आज काढून घेतला आणि पांढर काय लागला मस्त जबरदस्त. कोण आहे रश्मी? कैसा लगा? R-A-S-S. देखा तो स्पेलिंग मिस्टेक ना, तुम्ही स्पेलिंग मिस्टेक केली. ठीक आहे मग, तर धन्यवाद. ठीक आहे, धन्यवाद. मग आता माझा फ्रेंड झाला का? आता माझा डार्क करायला लागला. तुमचा चांगला आहे सांगा जरा कमेंट मध्ये. कोणता व्हिडिओ चांगला आहे चला सांग. कोणता व्हिडिओ नाही, कोणता कोणता टॅटू चांगला? इथं हार्ट करायचा होता. खूप हार्ट आहे. थँक्यू थँक्यू फॉर लवली गिफ्ट. आता याला इथे लावा लागते ना. तर बघितलं मित्रांनो सरप्राईज, मी पाहिल्याबरोबर थोडीशी हँग झाली कारण ते माझं नाव होतं आणि काय माहिती कोण मी, पण मी हँग झाली होती ते नाव पाहून स्वतःचं नाव. कारण की कसं आहे आपण म्हणजे तुम्ही माझा जोस्टॉकचा व्हिडिओ पाहिला असेल की मी आताही असे मला लागते का की मी आताही कुठेतरी अशी गिल्टमध्येच म्हणजे स्वतःला अशी समजतो की बा मीच कुठेतरी बा वाईट आहे काय माहीत करून अजूनही ते कुठेतरी लपलेलं त्याच्यामुळे बा असं. त्यांनी जेव्हा हातावर नाव काढलं असं वाटलं आपली एवढी लायकी आहे का, त्या माणसाची लायकी आहे. जेव्हा मी हातावर टॅटो काढला तर त्या माणसाची खूप लायकी आहे. त्या माणसासाठी कितीही मी काही केलं सईच्या पप्पासाठी तरी पण कमी आहे कारण त्या माणसाने खूप चांगलं आयुष्य खूप चांगलं आयुष्य दिलं मला. पण त्यांनी जेव्हा आता नाव लिहिलं पण असं वाटलं मला की माझी लायकी नाही आहे बा की तुम्ही माझं म्हणजे नाव लिहाल. पण ते काय माहिती माझा माणूस देव माणूसच आहे पण खूपच जीव लावते. तर मी कालपासून मला म्हणजे अजून वेगळं वाटून जो स्टॉकपासून तर खूपच वेगळं वाटून कालपासून अजूनच वेगळं वाटून राहिलं. कारण की काही गोष्टी अशा असतात पास्टमध्ये की त्या त्याच्यामुळे आहे की नाही. आता काही एकदम असं खुशी झाली की नाही थोड्या वेळ मी हँगच असते मग कुठे मग हळूहळू हळूहळू त्यात कन्वर्ट होते. पण असो, तर तुम्हाला कसा वाटला दाजींचा सरप्राईज? मला तर खूप छान वाटला. असं कारण की आयुष्यात अशी आयुष्यात कसं आहे एखादी अशी माझ्या आयुष्यात अशी एक घटना घडून गेली आहे की कधी कधी काय होतं इथे बसवतात आणि पटकन खाली पडतात क्षणात एका सेकंदात. त्याच्यामुळे असं वाटते की मी खालीच बरी आहे की मला एकदम असं काय करू की बा म्हणजे असं काय म्हणून मी आता तुम्ही समजून जा की मी माझा म्हणण्याचा उद्देश काय आहे. पण त्यांनी टॅटो काढला आता असं त्यांनी जेव्हा टॅटो काढला आता काल तर असं वाटलं तर माझी खूप अजून जिम्मेदारी वाढली. कारण की कुठेतरी मला असं वाटतं की माझी लायकी आहेच नाही पण तुमच्या दाजी खूप चांगले आहे. तुमच्या दाजींमुळेच आज मी या स्टेजवर आहे आणि काय बोलू तुमच्या दाजींसाठी शब्द नाही आहे. जर जोश टॉकर मला अजून फक्त अर्धा घंटा भेटला असताना अजून खूप काही सांगायचं होतं, मी सगळं सांगितलं असतं. पण असो, पण तुम्हाला सरप्राईज कसं वाटलं ते मला नक्की 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 सांगा. चला